नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण आपला दहावा धडा पंडिता रमाबाई अभ्यासणार आहोत या पाठाच्या लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी पंडिता रमाबाई या थोर समाजसुधारिकेचे व्यक्तिचित्रण यात केले आहे पंडिता रमाबाई यांचे स्वतःचे आयुष्य अत्यंत कष्टमय खडतर असतानासुद्धा समाजातील परितक्त्या विधवा व पतिता स्त्रियांसाठी त्यांना त्यांच्या उद्धारासाठी त्या आयुष्यभर कार्यरत राहिल्या या पंडित रमाबाई यांच्या कार्याची आणखीन थोडी ओळख आपण या पाठातून करून घेणार आहोत पण त्यापूर्वी आपण पहिल्या भागाची थोडीशी उजळणी करूया कोलकत्ता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी भरवलेल्या खास सभेत प्रमुख वक्त्या म्हणून पंडित रमाबाई आल्या होत्या पण त्यांना बंगाली भाषा येत नसल्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेतून भाषण केली त्याचा अनुवाद नंतर करण्यात आला ती सभा अनेक कारणांसाठी खास ठरली पुढे आईवडील व भाऊ यांच्या निधनानंतर एकटे राहणे किती कठीण आहे हे अनुभवल्यानंतर अतिशय विद्वान वकील बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या पण विवाहानंतर दोन वर्षांच्या आतच त्यांचे निधन झाले आणि मग महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून त्या आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या तिथे त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले त्यांच्या व्याख्यानाला येताना सोबत घरातील एका स्त्रीला आणावे अशी अटच होती स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे यासाठी त्यांना मातृभाषेचे अचूक ज्ञान असावे त्यांनी प्रा अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे असे त्यांना वाटत असे आणि स्त्रियांनी शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी त्यांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे त्या शिष्यवृत्त देण्याची शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केलेली होती पुढे त्यांनी अजून कशाप्रकारे स्त्रियांच्या उद्धारासाठी कार्य केलेले आहे हे आपण या पाठातून या भागातून बघणार आहोत चला आपण सुरुवात करूया भागाला अनाथ अपंग विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे मुंबई अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही एका उदारगृहस्थाने दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे चाळीस हजार रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली मुलांनो या ज्या पंडित रमाबाई आहेत त्यांना ज्या अनाथ बायका आहेत ज्या अपंग आहेत ज्या विधवा आहेत अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी मदत मिळावी म्हणून त्यांनी मुंबई पुणे आणि अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना पुढारी म्हणजे जे नेते लोकं आहेत त्यांना आणि धनवान म्हणजे जे पैसेवाले आहेत त्यांना मदतीसाठी याचना केली पण आपला जो समाज आहे या समाजामध्ये या स्त्रियांना असं काही स्त्रियांसाठी असं काही खास करायची गरज आहे हेच या लोकांना पटत नव्हतं हा विचारच काहींना पटला नाही म्हणून बहुतेकांनी या गोष्टीसाठी नकार दिला पण त्या एक उदार गृहस्थ होते उदार म्हणजे जे दुसऱ्यांना मदत करणारे आहेत अशा स्वभावाचे गृहस्थ होते एक व्यक्ती होती त्यांनी त्या काळी दहा हजार रुपये दिले आणि त्या रकमेमध्ये रमाबाईंनी त्यांचे चाळीस हजाराचे काम करावे अशी त्यांनी अट घातलेली आहे मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत जेतपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराणमुख होणार नाही स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे रमाबाईंच्या या उद्गारातवरूनच त्यांना एकूण स्त्री जातीची किती कळकळ आहे हे आपल्याला जाणवतं ज्या व्यक्तीने त्यांना पैसे दिलेले होते त्यांनी दुसरं काहीतरी काम करावं अशी त्यांची त्यांना इ एक विनंती केलेली होती परंतु आपल्या समाजामध्ये म्हणजे भारतासारख्या देशामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना जो पूर्वीच्या काळामध्ये कुठलेच हक्क नव्हते कुठलं स्वातंत्र्य नव्हतं पूर्वीच्या काळामध्ये स्त्रिया फक्त चूल आणि मूल एवढंच करत होत्या घराच्या स्त्रिया बंदिस्त होत्या त्यांना कुठल्याही प्रकारे बाहेर येण्याची मुभा नव्हती तर अशा या काळामध्ये स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे स्त्रियांनी स्वतःचं काहीतरी करून दाखवलं पाहिजे या विचाराच्या या पंडित रमाबाई होत्या आणि त्यांनी हा व्र वसा घेतलेला होता हे व्रत घेतलेलं होतं की भारतातल्या स्त्रिया ज्या आहे। आहेत सगळ्या स्त्रिया मला सारख्याच आहेत आणि या सगळ्या स्त्रियां ज्या दुःखी कष्टी आहेत ज्या परितक्त्या आहेत म्हणजे ज्यांना सोडून दिलेलं आहे किंवा ज्यांना कोणीही वाली नाही आहे कोणी त्यांना मदत करणार नाही आहे त्यांच्या घरामध्ये कोणी त्यांच्यासाठी काम करणार नाही आहे तर अशा ज्या स्त्रिया आहेत ज्या एकट्या राहत आहेत तर त्यांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतःच्या पाया त्या स्त्रीने स्वतःचाच स्वतःचा उद्धार केला पाहिजे त्यांनी स्वतःचंच आपलं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे त्यासाठी या पंडित रमाबाई यांनी खूप मोलाचं कार्य केलेलं आहे त्या म्हणत आहेत की माझ्या शरीरामध्ये जेतपर्यंत रक्ताचा एक थेंब आहे एक बिंदूसुद्धा शिल्लक आहे तोपर्यंत सम, कल, तेंचा, तेंचा करना मी या आपल्या भारतातल्या स्त्रियांसाठी त्यांच्या समा त्या कल त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी मी कुठेच कधीच मागे पुढे बघणार नाही मी कायम त्यांच्या बरोबर राहीन तिथे म्हटलेलं आहे की मी पराणमुख होणार नाही म्हणजे मी कुठल्याही तिथे त्या कामासाठी पाठ फिरवणार नाही आहे तर सतत मी हे माझं जे व्रत घेतलेलं आहे स्त्रियांचा उद्धार करण्याचं जे काही व्रत घेतलेलं आहे ते मी कायम आयुष्यभर तसंच जपेन त्यांच्या उद् त्यांच्या उद्धारासाठी स्त्रियांच्या उद्धारासाठी मी सतत कार्यरत राहीन असं त्या म्हणत आहेत स्त्रीजातीविषयी किती प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते त्यांच्या या वाक्यातूनच आपण स्त्री जातीविषयी त्यांच्या मनामध्ये किती प्रेम होते त्यांचं स्त्री जातीविषयी किती काय मत होतं आणि स्त्रीवरती जे होणारा अन्याय किंवा त्यांना त्यांचं जे दुःख आहे स्त्रियांचं जे दुःख आहे ते दूर करण्यासाठी त्यांची किती तळमळ होती हे इथून दिसून येते रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली पंडिता रामाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली मुक्ती मिशनमध्ये झुझबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असताना रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले आता या पंडित रमाबाई रमा, जी आहेत त्यांची कन्या मनोरमा ही परदेशातून म्हणजे भारताच्या बाहेर जाऊन उच्च शिक्षण घेऊन आलेली आहे आणि तिने उच्च शिक्षण घेतलेले आहे ते ब्रेल लिपीमध्ये जी अंधांसाठी लिपी वापरली जाते जिला ब्रेल लिपी असं म्हणतात ती पानांवरती आपली जी नेहमीची वहीची पानं आहेत त्याच्यावरती डॉट देऊन म्हणजे भोकं करून त्या ते अक्षरं तयार केले जातात आणि त्या भोकांच्या अक्षरामधून अक्षरावरनं बोट फिरवल्यानंतर या अंध व्यक्तींना ती अक्षरं वाचता येतात त्यांची खास लिपी आहे जसे आपण आता आपले जे लिपी वापरतो की आपण जे काही लिहितो जसं लिहितो आहोत तशी त्यांची हे लिख लिहितो आहोत ते बोट फिरवून तिची ती भाषा वाचतात जे काही लिहिलेलं आहे ते लिखाण वाचतंय तर अशी ती भाषा आहे अशी त्यांची लिपी आहे ती यांच्यासाठी ज्या अंध स्त्री आहेत त्यांच्या शिक्षणासाठी ही लिपी अत्यंत उपयोगी पडलेली आहे पंडित रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केलेली आहे मुक्ती मिशन नावाची संस्था स्थापन केली आणि या मुक्ती मिशनमध्ये जुजबी प्राथमिक शिक्षण देऊन जुजबी म्हणजे प्राथमिक शिक्षण म्हणजे जे काही बेसिक एज्युकेशन आहे ते बेसिक एज्युकेशन या मुलींना दिलेलं आहे आणि मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असताना रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले मग त्यांनी नुसतंच मुलींना शिक्षण दिलेलं नाही आहे तसं त्यांना त्या मुलींना किंवा त्या स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं चार पैसे कमवायला शिकावं म्हणून त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत छोटे छोटे उद्योग केलेले आहेत छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेले आहेत ते कोणते ते आपण पुढे बघूया केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे केळीचं सोपटा म्हणजे केळीचं जे स्ट्रक आहे जो स्टेम आहे त्यापासून त्याचे जी ते जो उभं कापलं तर त्याचे वेगवेगळे लेयर लेयर्स असतात त्या लेअर्सपासून टोपल्या तयार करायच्या आहेत त्यानंतर वाखाच्या दो दोऱ्या वळणे आता वाखाच्या दोऱ्या वळणे म्हणजे काय तर आपण जो नारळ घेतो नारळ वापरतो जेवणामध्ये त्याचं खोबरं आपण वापरतो पण त्याच्या बाहेरचं जे आवरण आहे त्याच्या किशी आपण ज्याला म्हणतो ते तंतू ते एकत्र करून त्याच्यापासून दोरी तयार करणं त्या वळून ते, ते एकमेकांवरती ठेवून त्या आपण जसं समयीच्या वाती वळतो कापसापासून तशा त्या दोऱ्या वळल्या जातात त्या दोऱ्या वळणी वेताच्या खुर्च्या विणणे आता वेत म्हणजे बांबू बांबूच्या खुर्च्या विणणे आपण केन ज्याला म्हणतो केन चेअर्स ते तशा त्या खुर्च्या तयार करायच्या त्यानंतर लेस स्वेटर मोजे विणणे लेस आपण ज्या साड्यांसाठी लेस वापरतो किंवा ड्रेससाठी आपण ज्या लेस वापरतो वेगवेगळ्या प्रकारच्या त्या लेस तयार करायच्या आहेत त्यानंतर लहान बाळापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत जे स्वेटर थंडीसाठी आपण वापरतो त्या स्वेटर्स तयार करणं त्यानंतर मोजे म्हणजे सॉक्स विणणं ही सगळी कामं इथे मुलां त्या मुलींना शिकवली जात होती त्यानंतर बैलांचे खिल्लार शेळ्या मेंढ्यांची चरणी मशीनचा गोठा दूध दुखते आता या गाई मशीनचं सांभाळ करायचं आहे त्यानंतर शेळ्या मेंढ्यांची त्यांची राखण करायची त्याचं त्यांना व्यवस्थित खाणं पिणं द्यायचं आहे त्यानंतर मशीनचा गोठा बांधायचा आहे का गोठा साफ करायचा आहे त्यांची काळजी घ्यायची ही सगळी कामं आणि दूध दुपते म्हणजे दूध काढणं त्याच्यापासून दूध दुद, दुधाच्या पा वेगवेगळे पदार्थ तयार करणं आणि ते बाजारात नेऊन विकणं वगैरे हे जी सगळी कामं आहेत ती सगळी कामं इथे मुलींना शिकवली जात होती त्यानंतर कुक्कुटपालन कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळणे पोल्ट्री ज्याला आपण म्हणतो पोल्ट्री फार्मिंग त्यांना शिकवली त्यानंतर सांडपाणी महिलापासून खट तयार करणं त्यानंतर भांड्यांवरती नावे घालणे भांड्यांना कलही करणे हातमागावर कापड सतरांज्या विणणे घाण्यावर तेल काढणे छापखाण्यातील टाईप जुळवणे सोडणे चित्रे छापणे कागद मोडणे पुस्तक बांधणे दवाखाना चालवणे धोबी काम असे कितीतरी प्रकारचे शिक्षण इथे मुलींना दिलं गेलं भांड्यांवरती नावं घालायची आहेत आपण जर स्टील मार्टमध्ये मा गेल, मा गेलो भांड्याच्या दुकानामध्ये गेलो की तिथे त्या भांड्यांवरती नावं घालून मिळतात नावं घातली जातात ती कशे प्रकारे घालायची आहेत हे तिथे त्या मुलांनी शिकवलं गेलं त्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये आता सारखी स्टीलची भांडी वापरत नव्हती तेव्हा तांब्या पितळाची भांडी वापरायची मग त्यांना आतल्या बाजूने सिल्वर कलरचं कोटिंग करायचं होतं ते कोटिंग कसं करायचं त्याला कलही करणे म्हणतात तिथे कोटिंग कसं करायचं ते कलही कशी करायची हे तिथे शिकवलं गेलं त्यांना हातमागावरती हातमाग म्हणजे हँडलूमवरती हँडलूमचं कापड कसं तयार करायचं सतरांजा कशा विणायच्या सतरांजा म्हणजे आपण तर खाली घालायला ते जाडसर बैठक जी घालतो ती कशी तयार करायची त्यानंतर घाण्यावरती तेल काढणं तेलाचे वेगवेगळ्या सोयाबीन आहे किंवा शेंगदाणे आहे खोबरा आहे यापासून तेल कसं काढायचं ते घाण्यावरती घाणा कसं चालवायचा याचं शिक्षण मुलींना दिलं गेलं त्यानंतर छापखान्यातील टाईप जुळवणं सोडणं छापखाना म्हणजे आपलं प्रिंटिंगमध्ये प्रिंटिंग प्रेस त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये कशाप्रकारे ती प्रिंट करण्यासाठी अक्षरं ते टाईप त्याचा तो साचा असतो त्या साच्यामध्ये अक्षरं प्रकारे बसवायची त्यानंतर ती कशी काढायची सोडवायची ही सगळी कामं इथे मुलीने शिकवली गेली त्यानंतर चित्रं कशी छापायची त्या काही जे मॅग्झिन्स किंवा पेपर्स निघायचे त्याच्यामध्ये चित्रं कशी कशाप्रकारे छापायची कागद मोडणे पुस्तक बांधणे म्हणजे जुना रद्दी कागद जो असेल तो त्याचं लगदा करून पुन्हा नवीन कागद तयार करण्यासाठी त्याचा प्रोसेस करायची त्यानंतर बाइंडिंग बुक बु पुस्तक बांधणे म्हणजे बुक बाइंडिंग तर ते कसं करायचं हे इथे मुलींना शिकवलं गेलं त्याचं दवाखाना चालवणं आता डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून म्हणजे जे काय कामं करायला लागतात डॉक्टरांची मदतनीस म्हणून जी काही कामं करायला लागतात ती कामं इथे मुलींना शिकवली गेली आणि धोबी काम धोबी काम म्हणजे कपडे धुण्याचं काम हे सुद्धा इथे मुलींना शिकवलं गेलं या सगळ्या छोट्या छोट्या व्यवसायातून मुलींना किंवा स्त्रियांना ज्या काही परित्ता स्त्रिया होत्या ज्या पतीत्या स्त्रिया होत्या ज्यांना कोणीच नव्हतं ज्या एकाकी होत्या एकाकी आयुष्य जगत होत्या त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं त्यांना चार पैसे मिळवता यावेत म्हणून हे अशा प्रकारे उद्योग व्यवसाय त्यांनी या मुक्ती मिशनच्या मुक्ती मिशनच्या माध्यमातून तिथे मुलींना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे त्या स्त्रिया सगळ्या हे उद्योग करत होत्या स्वावलंबी होण्यासाठी स्वतःचं धडपड करत होत्या आणि ही त्या काळात फारच नवलाईची गोष्ट ठरली म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये जिथे स्त्रियांना कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्य नव्हतं स्त्रियांवरती बंधनं होती ती बंधनंच उगारून जेव्हा ज्या स्त्रिया काम करायला लागल्या तेव्हा खूपच नवलाईची म्हणजे सगळ्यांना आश्चर्याची गोष्ट वाटत होती त्यानंतर पंडित रमाबाईंनी अडीच हजार लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला मोठं चर्च त्यांनी बांधलेलं आहे आणि हे चर्च बांधण्यासाठीच त्याचा आराखडा म्हणजे जे, जे काही स्ट्रक्चरल आ, आ, स्ट्रक्चर तयार करावं लागतं आपण ज्याला ल डिझाईन म्हणतो ती डिझाईन त्यांनी स्वतः तयार केलेली आहे तो आराखडा त्यांनी स्वतःच तयार केलेला होता कारण हे चर्च बांधण्यासाठी त्यांच्याकडे जो फंड होता जे पैसे होते ते फार कमी होते आणि थोडक्या खर्चामध्ये त्यांना खूप जा मोठं असं अडीच हजार लोक बसू शकतील इतकं मोठं चर्च बांधायचं होतं त्यासाठी आपली एक छोटीशी मदत म्हणून त्यांनी हा आराखडा जो जे काही त्याचं लेआउट होतं त्यांनी स्वतःच तयार त् केलेलं होतं त्यानंतर डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारी लावलेला होता त्यानुसारच ते लेआउट काढून न दिलं त्यांनी नुसतं स्ट्रक्चर करून न दिलं तर त्याच्याबरोबरच त्यांनी विटांचं घमेलं म्हणजे स्वतः मेहनतसुद्धा तिकडे केलेली आहे कुठलेही काम करण्यात कधीही कमीपणा वाट मानला नाही आहे त्यांनी तिथे दाखवून दिलेलं आहे म्हणजे जे काही स्ट्रक्चर तयार करायचं हे सुद्धा ते काम त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर म्हणजे ऑफिस वर्क जे काही लागतं तेसुद्धा त्यांनी केलं त्याचबरोबर स्वत श्रमसुद्धा तिथे केलेले आहेत आणि हे कष्ट करून विटांचं घमेला वाहून म्हणजे विट तिथे अंगमेहनत करून त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की कुठलंही काम कमी किंवा जास्त नसतं कुठलंही काम कमी नाही आहे किंवा कुठलंही हलकं काम आपण करत नाही हे त्यांनी तिथे स्वतःच्या मेहनतीने दाखवून दिलेलं आहे त्याचबरोबर श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला श्रमप्रतिष्ठा मी कुठलंही काम हलकं नाही आहे सगळं काम सारखं आहे श्रम करणं आणि त्याचं योग्य ते मान राखणं किंवा योग्य ते त्यांना एक रिस्पेक्ट देणं प्रत्येक कामाला एक आपला रिस्पेक्ट देणं हे त्यांनी आपल्या क व कृतीतून आश्रमातील मुलींना दाखवून दिलेलं आहे रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती पण त्या खसल्या नाही स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सचशील साधवी होत्या तर पंडित रमाबाई या त्यांना आईवडील नव्हते त्यांना भाऊ नव्हता त्यांनी लग्न केलं लग्नानंतर त्या एक एकाकी झाल्या पतीनिधनांतर त्या एकाकी झाल्या एकाकी जीवन जगत असताना किती संकटांचा सामना करावा लागतो हे त्या स्वतः अनुभवत होत्या आणि ह्या अनुभव घेत असतानाच आपल्यासारख्याच इतर ज्या स्त्रिया आहेत समाजामध्ये ज्या इतर स्त्रिया आहेत त्यांच्या वाटेला आलेले दुःख आपण थोडं तरी कमी करू शकू या आशेने या इच्छेने त्यांनी मुक्ती मशीनची स्थापना केली आणि समाज जागृती करण्या करता करत असतानाच या समाजातील स्त्रियांना आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी प्रोत्साहनसुद्धा देत गेल्या आणि स्वतःचं हलाखीचं जीवन हलाखीचं म्हणण्यापेक्षा जी त्यांच्या संघर्षमय म्हणजे एकट्या असताना कशाप्रकारे संघर्ष स्त्रीला करावा लागतो हा संघर्ष करत असताना त्यांनी इतर स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सुद्धा नंदनमन फुलवलेलं आहे इतर स्त्रियांचा त्यांनी विचार केलेला आहे आणि त्या स्त्रियांचा एक व्यक्ती म्हणून म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रीला व्यक्ती म्हणून गणलं जात नव्हतं फार कमी लोक अशी होती की ज्या स्त्रियांचा सन्मान करत होते स्त्रियांना आदर करत होते स्त्रियांचा आदर करत होते तर अशा समाजामध्ये स्त्रीला आदराचं स्थान मिळवून देण्यासाठी यांनी असंख्य कष्ट घेतलेले आहेत या पंडित म्हणूनच पंडित रमाबाईंना या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगींनी म्हटलेलं आहे सहस्त्रक म्हणजे हजार वर्ष हजार वर्षातील या एकमेव म्हणजे एक में एक अशा मुख्य कर्मयोगिनी आपल्या कामातून त्यांची कर जी स्त्रियांबद्दलची तळमळ आहे ती त्याने दाखवून दिलेली आहे आणि त्या सचिन साध्वी होत्या आपलं जे काही काम आपण हातात घेतलेलं आहे त्याला पूर्णपणे त्याने वाहून घेतलेलं होतं ज्याप्रमाणे साधू सं साधू जे आहेत जे देवाची भक्ती करण्यामध्ये स्वतःला झोपून देतात तसं त्यांनी या स्त्रियांच्या उद्धारासाठी स्वतःला झोपून दिलेलं होतं त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळुखे आयुष्य उजळवून टाकली खरंच त्यांचं आयुष्य खूप खडतर होतं पण स्वतःचं खडतर आयुष्य जगत असताना त्यांनी इतरांना मात्र आनंद देण्याचं कार्य खूप मोलाचं कार्य इतरांनी केलेलं आहे अशा पंडित रमाबाई यांची माहिती आपण या पाठातून घेतलेली आहे मुलांनो या पंडित रमाबाईंच्या या पाठातून आपणही अशाच प्रकारे ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने थोडाफार समाज सामाजिक कार्य म्हणजे इतरांना मदत करणं हे जरी आपण केलं तरी खूप मोलाचं कार्य आपण समाजामध्ये करू असं मला वाटतं आपण शब्दार्थ बघूया पराणमुख म्हणजे तोंड किंवा पाठ फिरवलेला विणमुख झालेला व्रत म्हणजे वसा जुजबी म्हणजे प्राथमिक कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या पाळणे आणि सहस्त्र म्हणजे हजार वर्ष हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी आशा बाळगते धन्यवाद